Everything is going fine. Ah, the news is, Aina mala bhag padla Nikhil cha abhyas gala. Pariksha javala alen techi. Very good. Hey, kai wait nahi. Upadesh tase konachet swait nastat. Manje? Aina mala dusra lagna kar asa upadesh dilay. Udyat? Hey, udyat. वसु सुरुवातीला ही मला फार विचित्र वाटलं होतं हे सगळं असा विचार करणं सुद्धा मला विचित्र वाटत होतं आईने तर बोलून दाखवलं काय कोणीतरी घरात असावं प्रेमानं बोलणारं वागणारं आयुष्यात काही मुद्दे असतात त्यासाठी घरात नक्कीच कोणीतरी असायला हवं निदान निखिलसाठी तरी गुन्हा झालाय हा बोल झालाय तो अगं त्याची काळजी करणारं कोणीतरी असावं घरात त्याला नक्कीच आईची गरज आहे आणि नीती नीतीचं काय करायचं अगं ती लहान आहे ती तिला तर आईची निश्चितच गरज आहे तुला हे सगळं पटलंय शिरन काय उत्तर देऊ तुला कसं सांगू तुला आय डोंट नो हाऊ टू आन्सर दिस क्वेश्चन हा सगळा व्यवहार तर आहे एक बायको गेली दुसरी करायची घर चालवायला मुलाला पाहायला अभ्यास घ्यायला मुलगी वाढवायला आणि श्रीरंग अजून तरुण ऐन वयातला म्हणूनही म्हणजे मग सुषमा नावाच्या स्त्रीच्या स्थानाला विशेष अर्थ नाही पण नाही कसा श्रीरंग अंधारात का बसलायस बरं वाटतं अंधारात स्वतःशी बोलल्यासारखं वाटतं वसू तुला माझ्याशी लग्न करायला आवडेल काय बोलतोयस तू शिरा का काय वाईट येते तुम्हाला ओळखतेस ओळखत असे नाही पण वी डोंट लव इच अदर आपलं प्रेम नाही एकमेकांवर प्रेम काय नंतरही होईल मुद्दा तो नाहीये मुद्दा हा आहे मग काय आहे मुद्दा काय मुद्दा आहे मग आपण एकमेकांचे खूप छान मित्रा मैत्रीण आहोत आठवण गेले कित्येक वर्ष मैत्री आपली एकाच फील्ड मध्ये होतो आपण दोघे एक दोन वर्षांचा अपवाद वगळता एकाच ऑफिस मध्ये काम करतो किती विश्वासाची किती छान अशी मैत्री आहे आपली जवळची सुषमा होती तेव्हा सुद्धा ती या मैत्रीचाच एक भाग होती त्यात कुठल्याही दुसऱ्या नात्याची गल्लत झालेली नाहीये आजपर्यंत सुषमा होती तेव्हा तर नाहीच नाही आणि आताही नाही ऑफिस मधली चार कुचाळकी लोक आपल्याबद्दल बोलत असत पण त्याकडेही दुर्लक्ष करून आपण आपली ही छान मैत्री जोपासली आहे की नाही मग तू हे का असं काहीतरी बोलतोयस प्लीज
पाशी एकदम बरसू नकोस प्लीज. मी तुला हे जे काही विचारतोय ते फार विचित्र आयुष्यातला भाग नाहीये. जगताना काय ठराविकच नाती जोपासायची का? मैत्रीचं रूपांतर प्रेमात किंवा लग्नात होऊ शकत नाही का? अगं तसं बऱ्याच वेळा झालंय आणि काय चूक आहे त्यात? शांतपणे विचार कर, मला उत्तराची घाई नाहीये. टेक युअर ओन टाइम. माई काय ग? श्रीरंगनी लग्नाचं विचारलंय. काय खरंच? कधी कधी विचारलं? मागच्या रविवारी. तरीच काय? तरीच काय नाही, तू सारखी सारखी हल्ली त्यांच्या घरी जात असतेस म्हणून म्हटलं. माई मी अजून होकार कळवलेला नाही. का नाही? मी म्हणते का नाही? अगं एवढं सगळं आयतं चालून आलंय त्यात आता फाटे फोडू नकोस तू. एवढा चांगला मुलगा आहे, घरदार आहे, आई वडील आहेत आणि आता तुझंही वय झालंय म्हटलं. असतील त्याला दोन मुलं, म्हणून काय झालं? काय बिघडलं आपलं त्यात? अगं मुलगा आपल्या चांगल्या माहितीतला आहे, हो ना? तुला काही जड जाणार नाही असं. माझी नको काळजी करूस. अगं मी राहे ना आहे तशीच. नाहीतर असं करूया ना, माझ्यासाठी एक बाई ठेवूया. अहो तर रोज मला भेटायला येत जातो. नाहीतर मी एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहीन. अगो इतकी चांगली चांगली वृद्धाश्रम निघाले आहेत हल्ली असल्या एकेकट्या बायकांच्यासाठी. हो बसो, इतकी वर्ष आई आई करत राहिलीस बिन लग्नाची. लग्नाचा विचारही केला नाहीस. आता आता आहे ती संधी चालून आली आहे तर. संधी? त्यानं मला विचारलं एवढीच माहिती मी तुला दिली. मी अजून होकार कळवलेला नाहीये. अगं पण आपण एकाच ऑफिसमध्ये काम करतो तरी सुद्धा आज इतक्या दिवसांनी भेटलो. मुद्दाम ठरवून नाही केलं, तूही बिझी होतास. घरी सुद्धा आली नाहीस, आई विचारत होती. भीती वाटते मला. कसली? तुला माहित नाही, हा गुंतवून घ्यायला घाबरतेस. बोलू केव्हा तरी. एक मिनिट, लोकांनी सोयीस्कर अर्थ लावायला सुरुवात केली आहे. लोकांचं कशाला सांगतोस मला? तुम्ही सगळेच जण सोयीस्कर अर्थ लावून माझ्याशी वागत आहात ना. What do you mean? उगाच वेड पांघरू नकोस, पण मला अजूनही असं वाटतंय श्रीरंग की मी तुझी बायको होणं योग्य नाही. हे बघ ऐकून घे, गृहिणीपद, आई होणं, बायको होणं, संसार, स्वयंपाक ह्याच्यात नाही रमत मी. करिअरवर प्रेम असणारी एक स्वतंत्र आणि अत्यंत हेकट अशी स्त्री आहे मी. मी केवळ उपलब्ध आहे म्हणून माझी नोकरी सोडून देऊन तुझ्या मुलांची आई आणि तुझी बायको मी होऊ का? तू नोकरी सोड असं कुठे म्हटलंय मी? मग तर ते आणखीनच अवघड. या दोन डगरी सांभाळता सांभाळता आदर्श आई किंवा आदर्श सून होणं मला जमणार नाही.
थोड़ा शांतपणे विचार कर। मी सुषमा पेक्षा खूप वेगळी आहे। सुषमाच्या जागी तू अनोळखी स्त्री आणून ठेवायला घाबरतोस। त्या भूमिकेत कोणीतरी ओळखीची म्हणजे मी अशा तिला आणून बसवायला तुम्ही सगळेच अत्यंत अट्टहासाने धडपडताय, तसं नाही वाटत तुला? सुषमाचा आणि माझा पिंड खूप वेगळा होता। तिची भूमिका जर मी करायला गेले तर तुम्ही सगळेजण निराश व्हाल आणि मी तर होईनच होईन। दिस वॉन्ट वर्क श्रीरंग, लेट्स अंडरस्टँड दिस, दिस वॉन्ट वर्क। प्लीज काहीतरी बोल, रिॲक्ट हो। आता तू जे काही बोललीस ना क्षणभर विसर प्लीज, अँड जस्ट टेल मी वन थिंग, माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणून तुला माझ्याशी लग्न करावं असं नाही वाटत? काय उत्तर देऊ मी तुला? हा प्रश्न मी मला असा वेगळा काढून विचारूच शकत नाही। तुझं बरं आहे रे, माझ्याशी लग्न केल्याने तुझ्या आयुष्यात कुठलाच फरक पडणार नाहीये, म्हणून त्या सुखाची हाव वाटते तुला। पण माझं काय श्रीरंग, माझं काय? माझं सगळंच आयुष्य बदलून जाणार आहे। मी करिअर चालू ठेवलं किंवा नाही ठेवलं तरी सुद्धा कुठल्या तरी रेडीमेड भूमिकेत जीव ओतून त्याच्यामध्ये सगळी मेहनत करत राहणं अशीच माझी कसरत राहील। मला नाही चालणार तसं, अजिबात नाही। तुला माहिती मी लग्न न करण्याचा निर्णय कधी घेतला? खूपच तरुण होते मी तेव्हा, लहान होते। प्रेमात अपयश आलं आणि मग मी माझं आयुष्य नव्याने बनवायला सुरुवात केली। असं लक्षात आलं की तिथे सगळंच आहे, स्वातंत्र्य आहे, स्वाभिमान आहे, संसार, गृहिणीपद, आई होणं याच्यात माझा जीव नाही रमत रे। आणि हे बघ श्रीरंग, आयुष्याच्या आणि नात्याच्या या टप्प्यावर हे निर्णय फक्त भावनिक असून चालत नाही, ते व्यवहार्य प्रॅक्टिकल असावे लागतात। मी तुला मैत्रीण म्हणून तरी हवी आहे की नको रे, ठरव एकदा, म्हणजे मग तुम्ही हे नातं माझ्यावर लादणार नाही। मी जर सुषमाच्या रोलमध्ये तिच्या भूमिकेत शिरायचा प्रयत्न केला ना तर ते माझं मलाच फार जाणवत राहील। आय डोंट वॉन्ट दॅट। श्रीरंग, तुझा हा हट्टीपणा मला काहीतरी सांगतोय। तुझ्याशी लग्न करण्याची मला हाव वाटतीये असं मी तुला स्पष्टपणे सांगावं अशी तुझी इच्छा आहे, म्हणजे मग तुझ्या पुरुष असण्याची, तुझ्या नवरेपणाचा या सगळ्याचा विजय होईल, हो ना? मला राग येतो तुझा श्रीरंग, तुझी कीव वाटते मला। अरे आपण इतके वर्ष एकमेकांना ओळखतो, आपण इतकी छान मैत्री आहे आपली, पण समजलो एकमेकांना? मी प्रयत्न करीन, आय विल ट्राय टू अंडरस्टँड। प्लीज डू दॅट, प्लीज।
किती उशीर केलास ग? खूप काम होतं आज माई, तू नको ना ग वाट पाहत जाऊस. अग सुधाताई तुझी वाट बघून बघून गेल्या. सुधाताई? सुधाताई आल्या होत्या आपल्याकडे? हो, म्हणजे भेटायला आल्या होत्या मला, पण वाट तुझी बघून गेल्या. उद्या तरी वेळेवर येणार आहेस का? नाही सांगतायत ग माई काही. प्रमोशन झाल्यापासून ना प्रचंड लोड वाढलाय कामाचा. सुधाताई कशाला आल्या होत्या? अग सुधाताई की नाही तुला मागणी घालायला आल्या होत्या. काय? मी सांगितलं मला भाई सारं पसंत आहे. अगो काय कौतुक करत होत्या तुझं, तू खूप आवडतेस हो त्यांना. सांगत होत्या त्यांच्या निखिलला म्हणे तुझा भारी ओढा आहे, आणि हो ती त्यांची छोटी नात, तिचं नाव देखील नीतिका काय ते तूच सुचवलंस म्हणे. मला सांगितलं नाहीस ना कधी? जाऊ दे, असे योग्य आहे सहजासहजी जुळून येत नसतात. नाही माई जेवण घेऊयात. अगं बसू ग, आधी तुम्हाला सांग बघू. बाई तुम्ही मला प्रेशराइज करू नका प्लीज. सुधाताईंना सून हवीये, मुलांना आई. मी नाही बसत ग त्याच्यात. तुला हे सगळं चांगलंच माहितीये माई, पण तरी सुद्धा तुम्हाला सारखी बसायचं काय त्यात? सगळे संसार आपोआप होत असतात. मला एक सांग, तुला त्या मुलांची अशी प्रेम आस्था वाटत नाहीये? उलट त्या तर म्हणत होत्या की तुझ्यासारखी ओळखीची मुलगी सून म्हणून घरात आली ना तर किती मायेनं करेल त्यांचं. आणि माझं करिअर? माई अनेक वर्ष प्रयत्न करून कष्टपूर्वक मी हे सगळं जमवून आणलंय. हवा तसा पैसा मिळवायची, खर्च करायची मला सवय लागली. हवा तसं वागायची. सगळं सोडून देऊ मी? आई व्हायचा पिंड नाहीये ग माई माझा. काय बोलतेस काय तू हे? कुठल्याही बाईला आई सहज होता येतो. चांगली संधी चालू आली आहे ती. घर नवरा संसार सगळं काही मिळेल तुला तिथं. काही कमी पडायचं नाही. सगळी जण प्रेम करतील तुझ्यावर. संसार करायचा आपोआप होतो. तू करिअर करायचंय म्हणे किती दिवस करणार आहेस करिअर? किती दिवस करणार आहे सांग बघू. म्हातारपणी माणसाची सोबत लागते, करिअर नाही उपयोगी पडत. माझा काहीतरी विचार कर ना. श्रीरंग हाय, कॅन आय हॅव अ मिनिट? मला खूप एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला. आत्ताच मलाही समजले, म्हटलं पहिल्यांदा तुला सांगावी. तू माझा सगळ्यात जवळचा मित्र ना. थँक्यू. मी नवीन जॉब घेते, जास्त चॅलेंजिंग अर्थात जास्त पगार. या शहरात काही दिवसांची नोटीस द्यावी लागेल,
थोडी रजाई शिल्लक आहे तीही वापरून टाकीन म्हणते. कधी माझी आठवण आली तर फोन कर, भेटायला येशील ना? सुधा त्यांना सांग, येऊन जाईन म्हणावं कधीतरी. माईलाही आजकाल जरा बरं नसतं, काही काही गोष्टी खूप लावून घेते मनाला. ती तिला कुठेतरी हवा पालटासाठी घेऊन जावा असा विचार आहे, बघूया काय काय होते ते. बट फॉर राईट नाव विश मी लक, मी पुढे चालली आहे श्रीलक. विश यू बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच.